आज आम्ही लिहितोय, वाचतोय, बोलतोय याला एकच कारण आहे, मूक समाजाला बोलते करणारे परमपूज्य महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। मूक नायक हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी इसवी सन 1920 साली समाजाच्या वेदना व विद्रोह प्रकट करण्यासाठी सुरू केलेले मराठी भाषेतील एक प्रशिक होते। कारण त्या काळात तत्कालीन अस्पृश्य वर्गांचे प्रश्न कोणी मांडत नव्हते, एका विशिष्ट वर्गाच्या हातात वर्तमानपत्रे होती। अस्पृश्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पत्रकारिता सुरू केली। 31 जानेवारी 1920 रोजी या प्रशिकाचा पहिला अंक प्रकाशित करण्यात आला। हे प्रशिक मुंबईहून निघत असे। पांडुरंग नंदराम भटकर नावाच्या महाग जातीच्या शिक्षित तरुणाने या प्रशिकाचे संपादन केले। कारण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सिडनेहम कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून काम करीत होते, त्यामुळे त्यांना उघडपणे संपादक पदावर कार्य करणे शक्य नव्हते। म्हणून त्यांनी मूक नायकाच्या व्यवस्थापकपदी ज्ञानदेव ध्रुवनाथ खोलप यांची नेमणूक केली होती। पहिल्या अंकातील मनोगत नावाचा अग्रलेख स्वतः भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिला होता। पुढील 13 अंकातही त्यांनी लेख लिहिले। मूक नायकासाठी छत्रपती राजश्री शाहू महाराजांनी 2,500 रुपयांची आर्थिक मदत दिली होती। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक मराठीमध्ये प्रकाशित केले, कारण मराठीच त्यावेळची सामान्य जनतेची भाषा किंवा लोकभाषा होती आणि बाबासाहेबांचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र होते। तसेच तेव्हा महाराष्ट्रातील वंचित जनता जास्त शिकलेली नव्हती, ती केवळ मराठीच समजू शकत होती। या प्रशिकांचा मुख्य उद्देश वंचित, गरीब व शोषित लोकांच्या व्यथा, त्यांचा आवाज सरकारपर्यंत आणि इतर जनतेपर्यंत पोहोचवणे हा होता। त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लेखांमधून बहिष्कृत अस्पृश्य समाजावर होत असलेल्या अन्यायावर प्रकाश टाकून त्या समाजाच्या उन्नतीसाठी तत्कालीन ब्रिटिश सरकारला काही उपाययोजना सुचवल्या। अस्पृश्यांचा उद्धार किंवा विकास होण्यासाठी अस्पृश्यांनी राजकीय सत्ता व शैक्षणिक ज्ञान मिळवणे गरजेचे आहे असे त्यांना नेहमी वाटत असे। 5 जुलै 1920 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढील शिक्षणासाठी लंडनला रवाना झाले। त्यानंतर 31 जुलै 1920 पासून मूक नायकाचे संपादक पद ज्ञानेश्वर ध्रुवनाथ घोलप यांच्याकडे आले। सध्या मूक नायकाचे 19 अंक उपलब्ध आहेत। त्यात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वैचारिक लिखाण केले। मूक नायक या पत्राने सामाजिक व धार्मिक क्षेत्राबरोबरच राजकीय क्षेत्रातही अस्पृश्यांनी स्थान निर्माण केले पाहिजे ही जाणीव निर्माण केली। मूकनायक पत्रात विविध विचार, वर्तमानसार, निवडक पत्रातील उतारे, समाचार, कुशल प्रश्न, सेला पागोटे ही सदरे होती। परंतु 1923 मध्ये मूकनायक बंद पडले। मूकनायक या प्रशिकेतील पहिला अंक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की कोणतीही चळवळ यशस्वी करण्यासाठी त्या चळवळीचे वर्तमानपत्र असावे लागते। ज्या चळवळीचे वर्तमानपत्र नसते तिची अवस्था पंख तुटलेल्या पक्षाप्रमाणे होते। या प्रशिकाने अस्पृश्य वर्गात जागृती निर्माण केली व त्यांना आपल्या अधिकारांची जाणीव निर्माण करून दिली। मूकनायकाचे ध्येय धोरण स्पष्ट करण्यासाठी संत तुकारामांच्या पुढील ओव्या छापल्या जात असे। काय करुण आता धरुणी या भीड, निशक्क हे तोड वाजविले, नवे जगी कोण मुखियांचा जाण, सार्थक लाजुनी नवे हित। पहिल्या अंकाच्या संपादकीयामध्ये पुढील जन्म प्रतिज्ञा अशी व्यक्त केली। आमच्या या बहिष्कृत लोकांवर होत असलेल्या व पुढे होणाऱ्या अन्यायावर उपाययोजना सुचवण्यास तसेच त्यांची भावी उन्नती व तिचे मार्ग यांच्या खऱ्या स्वरूपाची चर्चा होण्यास वर्तमानपत्रासारखी अन्य भूमीच नाही, परंतु मुंबई इलाक्यात निघत असलेल्या इतर वृत्तपत्रांकडे पाहिले असता असे दिसून येते की त्यातील बरीचशी पत्रे विशिष्ट अशा जातींचे हितसंबंध पाहणारी आहेत। इतर जातींच्या हिताची त्यांना पर्वा नसते, इतकेच नव्हे तर केव्हा केव्हा त्यांना अहितकारक असेही त्यातून प्रलाप निघतात। अशा वृत्तपत्रकांना आमचा इशारा एवढाच की
कोणतीही एखादी जात अवनत झाली तर तिच्या अवनतीचा चटका इतर जातीत बसल्याशिवाय राहणार नाही। समाज ही नौकाच आहे। ज्याप्रमाणे आगबोटीतून प्रवास करणाऱ्या उतारूने जाणून बुजून इतरांचे नुकसान करावे म्हणून म्हणा किंवा आपल्या विनाशक स्वभावामुळे म्हणा, जर का इतरांच्या खोलीस छिद्र पाडले तर सर्व बोटीबरोबर त्यालाही आधी किंवा मागून जलसमाधी ही घ्यावीच लागणार आहे। त्याचप्रमाणे एक नुकसान केल्याने अप्रत्यक्ष नुकसान करणाऱ्या जातीचेही नुकसान होणार यात बिलकुल शंका नाही। म्हणूनच स्वहित साधू पत्रांनी इतरांचे नुकसान करून आपले हित करावयाचे पडत मूर्खाचे लक्षण शिकू नये। मूकनायकाच्या पहिल्या अंकातील हा मजकूर पुढील प्रमाणे, हिंदू समाज हा एक मनोरा आहे व एक एक जात म्हणजे त्यांचा एक एक मजला होय, पण लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही की या मनोऱ्याला सीडी नाही आणि म्हणून एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जाण्याचा मार्ग नाही। ज्या मजल्यात ज्यांनी जन्मावे त्याच मजल्यात त्यांनी मरावे। खालच्या मजल्यातला माणूस कितीही लायक असो त्याला वरच्या मजल्यात प्रवेश नाही व वरच्या मजल्यातला माणूस मग तो कितीही नालायक असो त्याला खालच्या मजल्यात लोटून देण्याची प्रज्ञा नाही।